to sign up with them. No. Ye dumdara mochu stakis. Dernyan dernyan. Dernyan. सातारा जिल्हा बँड आणि बँजो असोसिएशनची प्रमाणपत्र या ठिकाणी आज जे बँड व्यावसायिक आहेत जिल्ह्यातले त्यांना धर्मादाय आयुक्तानं दिलेलं आहे आणि त्यांचे जे प्रश्न आहेत त्यासाठी सोमवारी 25 तारखेला धरणे आंदोलन साताऱ्यामध्ये जिल्ह्याच्या सर्व बँड वादक जे आहेत किंवा बँजो जे आहेत त्यांचे सगळ्यांचं होणार आहे आणि खरं म्हणजे डॉल्बी म्हणजे डॉल्बी मुक्ती किंवा डॉल्बीचं होणार आहे या ह्याच्यामुळं आता जे काही बँड व्यावसायिकांवर गदा आणण्याचा प्रयत्न प्रशासकीय यंत्रणेचा मग RTO असेल पोलीस डिपार्टमेंट असेल प्रदूषण विभाग असेल या सर्वांचा जो चाललेला आहे हा खरं योग्य नाही आहे. शेवटी हा व्यवसाय वर्षानुवर्ष हा व्यवसाय बँड व्यावसायिकांचा चालू आहे. लग्न असू दे दुसरे काही कार्यक्रम असू दे धार्मिक कार्यक्रम असू दे प्रत्येक याला बँड हा असतोच आणि थोडा वेळ असतो असं काही अख्खा दिवस दिवस वाजवत बसतात असं नाही. एक तास दोन तास हे झाले की त्यांचं काम संपलं की ते सगळं आपलं जे काही साहित्य ते गुंडाळून आपापल्या घरी जातात आणि शेवटी अशा याच्यामध्ये आणि प्रत्येकाच्या लग्नामध्ये हे मला तर वाटत नाही की कुठल्या कुणाच्याही लग्नामध्ये बँड नाही असं कुठलं लग्न पार पडलं असेल असं मला तरी वाटत नाही. आणि असं असताना पण प्रदूषण ध्वनी प्रदूषणाच्या नावाखाली जे आज बँड व्यावसायिकांना विटी झाडण्याचं काम प्रशासनाने चाललंय त्याच्या विरोधात आम्ही सगळे बँड व्यावसायिकांच्या बाजूने आहे. वेळ पडली तर आंदोलनाची भूमिका तर घेतलेलीच आहे आणि या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांशी याआधी सुद्धा आम्ही वेळोवेळी बोललोय पण त्यांनी दखल घेतली नाही तर अजून आंदोलनाची तीव्रता मग आम्हाला सर्वांना लोकप्रतिनिधींना मिळून वाढवायला लागेल एवढंच या निमित्तानं मला प्रशासकीय यंत्रणेला सांगावंसं वाटतंय. थँक्यू. आज सातारा जिल्हा बँड बॅजो असोसिएशन संघटनेची आम्ही आज पदाधिकारी मी सचिव अशोक रामचंद्र जाधव अध्यक्ष बाबासाहेब माने त्याबरोबर उपाध्यक्ष बबन जाधव आज आम्ही या 25 तारखेच्या ज्या बँड बॅजो संघटनेतर्फे धरणे विराट धरणे आंदोलन जे आम्ही क्लेट ऑफिसच्या समोर जे करणार आहे तर ह्याच्या अगोदर आम्ही आमच्या बँड संघटने बँड व्यावसायिकांच्यावर जी आज आमच्या जी शासनाचे निर्बंध लाभलेले आहेत की RTO ऑफिस म्हणतं की मॉडिफाय केलेल्या गाड्या चालणार नाही. ध्वनी प्रदूषण म्हणतं की तुमच्या ध्वनी प्रदूषणाचा म्हणजे तुम्ही डिसिप्लिनपेक्षा जास्त वाजवता. या आम्हाला जास्त गाठी देऊन आमच्या गणपतीच्या काळातल्या एक चार गाड्या पकडून त्यांच्या दोन दोन अडीच लाख रुपयाचे आम्हाला दंड ठोठवले होते त्यांनी आणि त्यांनी परत आम्हाला एक असं एक ताकीद केली की इथून पुढं तुम्ही बँड बॅजो व्यवसाय करायचा असेल तर पारंपरिक पद्धतीने चालत का म्हणजे गाडी न वापरताने दोन्ही पेशन न वापरता करावा. तर आज आम्ही लाखो रुपये 10-12 लाख रुपये प्रत्येकाने कर्ज काढून आज आमचा व्यवसाय सगळा कर्जबाजारी झालेला आहे आणि आमचा मूळ असा व्यवसाय की आमचा या गाडीशिवायच होऊ शकत नाही. का तर ह्या गाडीवर आम्हाला जे ध्वनी वाजवायचे जे साहित्य आहे ते आम्हाला जुन्या पारंपरिक साहित्याबरोबर नवीन आधुनिक निघालेले साहित्य घेऊन तो व्यवसाय करायचा आहे. तर आम्हाला ह्या जाचकाठी आमच्या सगळ्या शिथिल कराव्यात व आम्ही सातारा जिल्हा बँड असोसिएशनतर्फे जाहीर करतो की सर्व का बँड कलाकार व त्यांची बायका मुलासह विराट आंदोलन 25 दिनांक सोमवार 25/9/2017 रोजी सातारा जिल्हा
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या शेजारी आम्ही धरणे आंदोलन सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत करणार आहे। त्याच्यासाठी आम्हाला संपूर्ण सातारा जिल्ह्यातील आजी माजी आमदार खासदार व सर्व लोकनेत्यांचा पाठि ज्या ठिकाणी जायच्या ठिकाणी आम्हाला पाठिंबा मिळालेला आहे। तसंच सर्व त्या तसेच आम्ही आता 1 ते 21 तारखेपर्यंत जी आता दुर्गा उत्सव जो होणार आहे त्या दुर्गा उत्सवाकरता मी आता सर्व सातारा जिल्हा बँड बॅजो असोसिएशनतर्फे व सर्व कलाकारामार्फत की आम्ही एक बहिष्कार टाकलेला आहे की आम्ही कुठल्याही बँड बॅजो हा आमचा या काळात वाजवला जाणार नाही। शिवेंद्रराजे भोसलेंच्या हस्ते आज आमच्या सातारा जिल्हा बँड असोसिएशन संघटनेचं आमचे धर्मादायित्व नाही आम्हाला संघटनेला नोंदणीपत्र दिलेलं आहे ते आम्हाला बाबाराजेंच्या हस्ते मिळालेलं आहे।